हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वतः वाजले सिलेक्ट सकाळचे 9:30. ऑलमोस्ट तयारी झाली. अनुजा टिफिन करून दिलं. आज दिलं मी तिला बीटची पोळी आणि तिची वॉटर बॅग. एका आठवड्यात अम्मीने वॉटर बॅग अशी हालत केली. सेम या साईडला पण होतं पकडण्यासाठी. मे बी तिने फेकली असेल स्कूलमध्ये. तर आज व्यवस्थित वॉश पण करून दिलं, कारण काय होतं ना, याला डाग जर लागत आहेत असं ऑइल वगैरे भाजीचं तर ते निघत नाही आहेत. एकतर खूप घासू पण नाही शकत. घासून बघितलं मी पण तरी पण नाही गेलं. पॅक करून देते. डेली यूजसाठी मी ही कानातली यूज करते. भरपूर वर्ष झाले, जवळपास 5 ते 6 वर्ष 7 वर्ष. मला गोल्ड पेक्षा पूर्ण गोल्ड नाही आवडत. असं काय म्हणते, एक तर स्टोन मध्ये तो मिक्स हवा असतो किंवा मग ब्लॅक मध्ये. सो असे दोन कॉम्बिनेशन असले ना तर छान. मी पूर्ण जर गोल्डचं घालेल ना तर फेस एकदम असं दबल्यासारखं वाटतं. म्हणजे तेवढं व्यवस्थित नाही दिसत माझ्या फेसवर. सो माझ्याकडे जेवढं पण गोल्ड कलेक्शन आहे ते सगळं दोन कलरमध्येच आहे. कुठलाच पूर्ण पूर्ण गोल्डचंच नाही आहे. पूर्ण गोल्डचं म्हणजे गोल्डचंच बनतं ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये काही मिक्स असतं. जसं काळे मणी घातले जातात किंवा जसं आता याच्यामध्ये एडीचे स्टोन्स आहेत. सो असे आवडतात मला मॅक्झिमम. आणि गोल्डपेक्षा स्टोनच्या वस्तू जास्त आवडतात, कारण जास्त एलिगंट वाटतात ते. गोल्डपेक्षा पावडर लावून ॲक्च्युली पूर्ण कम्प्लीट बंद केलं होतं डॉक्टरच्या सांगण्यानुसार. पण यावेळेला गरमी एवढी जास्त होती की म्हणून पुन्हा पावडर स्टार्ट केला. आधी पॉन्ड्स केला, पण पॉन्ड्समुळे ब्लॅक पडतो थोड्या वेळानंतर. त्यामुळे मग आता मला खूप लोकांनी सजेस्ट केला व्हाईट. तो हा छोटंवाला पॅक घेऊन आली. म्हटलं आधी यूज करून बघते याचा कसा काय रिझल्ट आहे. सो बघू. परफ्यूम खूप सुंदर, त्याचं जे सेंट आहे ना खूप सुंदर आहे एकदम. मग असं कुणाला वाटेल की परफ्यूम मारलेला. खूप जास्त लावत नाही, कारण सनस्क्रीन लावलेली असते त्याच्यामुळे. संध्याकाळचे 6 आणि थोडस आता दिवसभराच जे पण काही पसार असतो आवरून घेते. आता इकडे बघा आणखीचं काय काय केलेलं आहे. बापरे, सगळं सांडवून ठेवलं, भात खाल्लं आणि थोडस कार्टून बघत होती. आणि मी माझं आवरून घेते, कारण आज प्रतीक दादाकडे करत आहेत चिकन. बॉईज लोक स्पेशल रेसिपी बॉईज लोकांची. आणि मी चालली रश्मीकडे. जनरली असं असतो की तिचा टिफिन सेपरेट जातो, माझा टिफिन सेपरेट होतो. तर यावेळेला असं डिसाईड केलं की बॉईज लोकांची पार्टी वेगळी होणार आहे आणि आम्ही दोघी वेगळी जेवण करणार. सो आणि
उर्मिला घेऊन बघू आता मी कुणाकडे राहते. आणि आवरून घेते पटपट आणि दिवसभर पाऊस सुरू आला. दिवसभर म्हणजे कंटिन्यू पण सकाळी बाहेर गेले तेव्हा पण पाऊस सुरू होता. अनविला पण आणलं तेव्हा पण रेनकोट घालूनच जावं लागलं. इथे मी मांडलेला स्वीट कॉर्न बॉईल करायला घातलेलं. जनरली मी जर्मनच्या गंजात मांडते पण आज स्टीलच्या गंजात मांडलं लवकर होईल म्हणून. आणि अजय पण निघालेला आहे. सो याच्यामध्ये स्वीट कॉर्न आणि दोन भागामध्ये डिवाईड करून घेतलं कारण मग खूप जास्त मोठा गंज घ्यावा लागतो. छोट्या गंजामध्ये पण होऊन जातं जर दोन भागमध्ये डिवाईड केलं तर. आणि यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. पण पोहोचेल थोड्या वेळाने. बघू आता काय काय प्लॅन्स आहेत त्या लोकांचे. आणि सॉरी काल लॉग नाही अपलोड केला. मी मुद्दाम नाही केला ॲक्च्युली. आणि कारण पेंडिंग लॉग नव्हते. आणि आताच मॉर्निंगला थोडंसं मला पॉसिबल नाही होतं एडिट करणं. तर दुपारला करते मी. तर काका जेवण करायला चाललंय. आपण पण पप्पा पण जेवण करायला चाललंय. आपण पण जेवण करायला चाललो. आता ठीक आहे. चप्पल कुठं ठेवली? हा चप्पल कुठं ठेवली? हा चल ये. आणि एवढी ओली कुठे झाली तू? ओली कुठे झाली? पाणी पिलं वाटते चांगलं जोर जोरात. ओली झाली म्हणजे पाणी पिलं असेल. अनवी इथे कपडे नाही आणले तुझे. ड्रेस नाही आहे तुझा. कपडे नाही आणले तुझे. कपडे खाली डब्बे. थांब.